ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर शहराच्या बाजूने उल्हास नदी वाहते. या उल्हास नदीच्या मारळ बाजूच्या काठावर घाट बांधण्याचं काम भाजप सरकारने केलंय. उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात सिंधी भाषिक राहतात. सिंधी समाज हा नवस पूर्ण झाल्यावर झुलेलाल देवतेची पूजा अर्चना करण्यासाठी बहराना साहेब कार्यक्रम करतात. मात्र उल्हासनगर शहरात नदी किनारी घाट विकसित करण्यात आलेला नसल्यानं बहराना साहेब या कार्यक्रमाचं आयोजन कल्याणखाडी येथे करण्यात येतं. कल्याणखाडीचं पाणी दूषित असल्यानं शहरातील नामांकित धार्मिक संस्था या हरिद्वार येथे बहराना साहेब कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यामुळे उल्हासनगर शहरातच नदी किनारी धार्मिक परंपरा जपण्यासाठी हरिद्वारच्या स्तरावर घाट असावा अशी मागणी धार्मिक संघटनांची होती. या मागणीच्या आधारे रेजन्सी अँटेलिया या गृहप्रकल्पाला लागून असलेल्या उल्हास नदीच्या तीरावर 1000 फूट लांब घाट बांधण्याचं काम भाजपाने सत्ता आल्यावर हाती घेतलं. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. मुळात कसं आहे की आपल्या हिंदू धर्मात नदीचा म्हणजे आपण बघितला दर्या आणि नदी ह्याचा खूप महत्त्व आहे. खूप सारे सण आपण नदीला आपण नदीची पूजाही करतो. आपल्या आपल्या देशात गंगा जमुना सिंधू खूप नदी आहेत ज्यांना आम्ही पवित्र मानतो आणि त्याला देवी मानतो. त्याला त्याच्यात आपण आंघोळही करतो. तसंच आपण बघितलं की उल्हासनगरचे खूप लोक आहे म्हणजे उत्तर भारतीय समाज असो बिहारी समाज असो जितिया देवी असो छठ पूजा असो सिंधी लोकांचा बहराणा असो प्रत्येक समाजाला नदीवर पूजन करण्यासाठी घाटाची आवश्यकता आहे. आपण कधी हरिद्वार गेले असतील तर तिथे हरकी पोडी आहे त्यासारखा इथे घाट बनण्याचा आम्ही सुरुवात केलेली आहे. मला असं वाटते की आपल्याला ह्या सरकारने निधीही दिलेला आहे. जवळपास 1.5 कोटीपर्यंत आम्हाला ते निधी देण्यात आलेला आहे आणि पुढेही याच्यात अजून निधी लागणार आहे तेही आपल्याला देणार आहे. आपण असं बघितलं आहे की हिंदुत्व सरकार असल्यामुळे आपण हिंदुत्व धर्मासाठी आपण खूप काही काम केले. राम मंदिर बांधला काशी विश्वनाथ त्याच्यानंतर आपली उज्जैनमध्ये आपला जे शंकरची जी आपली पीठ आहे त्यालाही आपण चांगला रीतीने बांधलेला आहे. त्याच अनुषंगाने उल्हासनगरमध्ये पण ह्या धर्मासाठी धर्माचे लोकांसाठी भाषिक हिंदुत्व धर्मासाठी आपण इथे घाट तयार करत आहो. अर्थ स्पष्ट आहे की मोठे मंदिर तर आम्ही तयार करतोच पण जे छोटे छोटे शहर आहे तिथेही लोक असतात त्यासाठी जे जागा आपल्याला हवी असते त्याचाही आपण निर्माण करतो आणि ह्या घाटावर प्रत्येक हिंदुत्व धर्माचे जे वेगळे वेगळे कार्यक्रम आहे ते सतत करण्यात येईल आणि एक सुंदर घाट तयार होतो आहे आणि लोकांचे धर्माची आस्थासाठी हे मोठा कार्य आम्ही भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढे चाललेलो आहोत. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्याकडून. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.